फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ऍप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा. मूळ पिंड बाबूश मनसोराजचा हा धनबल आणि बाहुबल मनी आणि मसल पॉवर याच्यावरती आधारित त्यांचं राजकारण आहे. त्यांना राजकारण इज अ बिझनेस, राजकारण इज अ प्रोफेशन फॉर पीपल लाईक बाबूश मनसोराज. दोन तीन खटले सुद्धा त्यांच्यावरती चालू आहेत, त्यामुळे अशा प्रकारचं नेतृत्व पणजीला गोव्याची राजधानी असल्यामुळे ह्यावेळी तरी मिळू नये अशा प्रकारची दृढ भावना पणजीकरांच्या मनात आहे. गोव्यातल्या राजकारणात सध्या पलपल कसं बदलत आहेत हे आपल्याला खरं तर समजायचं असेल तर आपण सकाळी पाहिलं की सुभाष वेलिंगकर जे आहेत, जे गोव्याचे आरएसएस प्रमुख होते, आरएसएसमध्ये होते, त्यांनी असं फेसबुकवर टाकलं होतं की उत्पल पर्रिकर जर इंडिपेंडेंट कॅन्डिडेट असेल तर त्यांना सपोर्ट आहेत. आपल्यासोबत शैलेंद्र वेलिंगकर आहेत, सुभाष वेलिंगकरांचे मुलगे आणि शिवसेनेचे पणजी म्हणणं जे कॅन्डिडेट आहेत. तुम्ही असं सांगितलं तर आहेत की जर उत्पल पर्रिकर असं प्रॉमिस देतील की ते बीजेपीला परत जाणार नाही तरीही शिवसेनेचा जे सपोर्ट आहे ते त्यांना राहणार आहे. हो बरोबर आहे. म्हणजे आमची भूमिका येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाचे नेतृत्व करणारे संजयजी राऊत, शिवसेनेचे राज्यसभा खासदार, यांनी आता सांगितले आहे सगळ्या पत्रकारांना सुद्धा त्यांनी उद्बोधून, त्यामुळे पक्ष जो काही निर्णय घेईल त्याच्याशी मी बांधील राहेन. आणि जर आपण बघितला इतिहासात तर पणजीमध्ये मनोहर पर्रिकरांचा आणि आपले बाबा जे आहेत सुभाष वेलिंगकरांचा एकदा कॉन्टेस्ट झाला होता, तेच परत पणजीमध्ये गोवणकरांना दिसायला भेटणार आहेत का? ते एकंदरीत राजकीय स्थिती जो काही त्याच्यात बदल घडेल पुढच्या आठवड्यात, म्हणजे दोन तीन दिवसांनी, हे पूर्णपणे महत्वपूर्ण असतील. आणि मग ज्या काही राजकीय परिस्थिती उद्भवेल पणजीत, त्यामुळे पक्षांची सल्लामसलत, पक्षाशी आणि पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाशी सल्लामसलत करून पुढचा निर्णय मी घेईन. मॉन्सरात बद्दल आपलं काय म्हणणं आहे? उत्पलांचं असं म्हणणं आहे क्रिमिनल एंटीसिडेंट लोकांना तिथे तिकीट घेऊन आलंय, तर पणजीमध्ये जिंकून येण्याची आपली इच्छा आहे का? नाही, बाबूश मनसोराजचं एकंदरीत राजकारण आणि त्यांनी ज्या प्रकारे केलेलं, म्हणजे राजकारणाच्या राजकीय मूल्यांचं स्खलन. मूळ पिंड बाबूश मनसोराजचा हा धनबल आणि बाहुबल, मनी आणि मसल पॉवर याच्यावरती आधारित त्यांचं राजकारण आहे. त्यांना कुठल्याही पक्षाशी त्यांची वैचारिक बांधिलकी जी असते त्याच्याकडे काहीच देणं घेणं नाही. आणि राजकारण इज अ बिझनेस, राजकारण इज अ प्रोफेशन फॉर पीपल लाईक बाबूश मनसोराज. इट इज नॉट अ मिशन फॉर देम. आणि एकंदरीत त्यांचं राजकीय जीवन, म्हणजे अत्यंत वेगवेगळ्या आरोपांनी, म्हणजे ऑल क्रिमिनल एंटीसिडंट्स ज्याला आपण म्हणतो, आणि ज्या प्रकारचं आरोप त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आहेत, दोन तीन खटले सुद्धा त्यांच्यावरती चालू आहेत, त्यामुळे अशा प्रकारचं नेतृत्व पणजीला गोव्याची राजधानी असल्यामुळे ह्यावेळी तरी मिळू नये अशा प्रकारची दृढ भावना पणजीकरांच्या मनात आहे. आता आपले जे बाबा आहेत सुभाष वेलिंगकर, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला आहेत का? शिवसेना तुम्ही जॉईन केले आणि पणजी कॅन्डिडेटचे अनाऊन्स केले. हो, त्यांच्याशी पूर्ण चर्चा झाली आणि सगळ्या बाबांची चर्चा करून सगळ्या चर्चेअंती एकंदरीत गोव्याचं राजकारण संक्रमणावस्थेत असल्यामुळे राजकारणात योग्य ते आदर्श विचारधारा पुन्हा प्रस्थापित करावी लागेल अशा विचारानं घेतलेला हा सामूहिक निर्णय आहे.